हॅलो, हाय, मी पूजा. पूजाज किचनमध्ये आपलं स्वागत करत आहे. तर मी आज तुम्हाला कोबीची भाजी गावरान पद्धतीने कशी करायची ती करून दाखवते. चला तर मग आपण तेल तापत ठेवूया. गॅस ऑन करते. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपण लसूण आणि मिरची टाकून घेऊया. चांगलं भाजून घ्यायचं आहे, कारण मिरचीचा आणि लसूणचा कटकटपणा आपल्याला घालवायचा आहे. या पद्धतीने केल्यावर खूप छान कोबीची भाजी होते, अगदी गावरान पद्धतीने. चांगलं तळून घेऊया. आपल्याला या भाजीसाठी आधी ठेचा तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी आधी मिरची आणि लसूण टाकलेला आहे. चांगलं तळून घ्यायचे. आणि हा ठेचा थोडासा थंड करून घ्यायचा आहे, कारण गरमच आपण जर असा वाटला तर त्याचा ठसका उडतो सगळ्या घरामध्ये. मिरची गार झालेली आहे, परत गॅस ऑन करू. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचे. आणि हा ठेचा असा रगडून घ्यायचा आहे तांब्याने. या पद्धतीने ठेचा आपला झालेला आहे. त्यामध्ये थोडी हळद टाकून घेऊया आणि कोबी टाकायची. त्यामध्ये कोबी टाकून घेते. कोबी हलवून घेते. आता छान परतायचं आहे. यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे, कारण आपण यामध्ये कोबीचा ठेचा करतोय. कुणी भाजी म्हणतं, कुणी ठेचा म्हणतं. या पद्धतीने गावाकडे ठेचाच म्हणतात. अशीच परतून परतून घ्यायची आहे. कोबी परतून झालं आहे. त्यामध्ये आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकणार आहोत. ते टाकल्यानंतर हा ठेचा खूप छान लागतो. ही रात्री भिजवलेली चण्याची डाळ आहे, ती मी आता इथे टाकत आहे. तुम्ही मिरची तुमच्या प्रमाणानुसार टाकू शकता. कोणाला फिक्क लागतं, कोणाला तिखट लागतं, झणझणीत लागतं, त्यानुसार. मला झणझणीतच आवडतं, म्हणून मी जास्त तिखट बनवते. आता हे झाकण ठेवून शिजून घेऊया. ठेचा शिजत आला आहे. आता त्यामध्ये आपण पूर्ण कोरडा करून घ्यायचा आहे. पाणी नाही ठेवायचं त्यामध्ये. आणि त्यावरून कच्चं तेल फिरवायचं असं. म्हणून मी सुरुवातीला तेल थोडं टाकलं होतं. गॅस बंद करायचा आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.